फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. नमस्कार, श्री गणेशाय नमः. राशी भविष्य कार्यक्रमामध्ये मी धनंजय गदरे गुरुजी आपलं हार्दिक स्वागत करतो. आज दिनांक 20 फेब्रुवारी 2022, वार रविवार, माघ कृष्ण चतुर्थी म्हणजेच संकष्टी चतुर्थी. माघ महिन्यातली चतुर्थी हा एक आपल्या पर्वणीचा विषय असतो, तो म्हणजे माघ शुद्ध चतुर्थी. काही ठिकाणी माघ कृष्ण चतुर्थीलाही गणेश जन्म सोहळा असतो. माघ शुद्ध चतुर्थी म्हणजे महोत्कट विनायकाची जन्म दिवस आणि तो आनंदाचा दिवस आपण त्यावेळेला साजरा करतो. आज राशीचक्रामध्ये आपल्या काय येते आपण पाहूया. राशीचक्रातली पहिली रास मेष रास. मेष राशीकरता आजचा दिवस हा संमिश्र स्वरूपाचा आहे. आज मित्रमंडळींच्या भेटीगाठी आपल्या होतील. आपण जर का कलाक्षेत्राशी निगडीत असाल, म्हणजे कलाकार, अभिनेते, अभिनेत्री, चित्रकार, तर आपल्याकरता उत्तम असं ग्रहमान आहे. आज आपल्या राशीकरता शुभ रंग आहे निळा आणि शुभ अंक 2. आज आपण नमो सूर्याय हा मंत्र 121 वेळा म्हणा, आनंद प्राप्त होईल. राशीचक्रातली पुढची रास वृषभ रास. वृषभ राशीकरता आजचा दिवस हा सुखाचा आणि आनंदाचा आहे. आज आपल्या राशीपैकी जे कोणी मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असतील त्यांना उत्तम अशी संधी मिळेल. आपल्या राशीकरता शुभ रंग पांढरा आणि शुभ अंक 4 आहे. आज आपण द्राम दत्तात्रेयाय नमः हा मंत्र 24 वेळा म्हणा, सुखप्राप्ती होईल. राशीचक्रातली पुढची रास मिथुन रास. मिथुन राशीकरता आजचा दिवस हा सुखसमृद्धीचा आहे. आपल्यापैकी जे कोणी जमीन खरेदी विक्री व्यावसायिक असतील त्यांच्याकरता सुंदर असा काळ आहे, त्याचा आपण अनुभव घ्या. आज आपल्या राशीपैकी सर्वांना काहीतरी आनंददायक बातमी मिळणार आहे. आज राशीकरता शुभ रंग पिवळा आणि शुभ अंक 9 आहे. आज आपण नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र 21 वेळा म्हणा, आनंद प्राप्त होईल, अनुभव घ्या. राशीचक्रातली पुढची रास कर्क रास. कर्क राशीकरता आजचा दिवस हा आनंदाचा आहे. आपल्यापैकी जे कोणी डॉक्टर असतील त्यांना नवीन जबाबदाऱ्यांना तोंड द्यावं लागणार आहे, पण आपण कोणत्याही नवीन जबाबदारीला हसत स्वीकारता म्हणून आनंद प्राप्त होईल. आपल्या राशीकरता शुभ रंग करडा आणि शुभ अंक 4 आहे. आज आपण नमो देव्यै महादेव्यै शिवायै सुदन नमः नमः प्रकृत्यै भद्रायै नियता प्रणता सुतान हा मंत्र 40 वेळा म्हणा, आनंद प्राप्ती. राशीचक्रातली पुढची रास सिंह रास. सिंह राशीकरता आजचा दिवस हा भरभराटीचा आहे आणि आनंदाचा. आज आपल्यापैकी जे कोणी राजकीय क्षेत्रात असतील त्यांच्याकरता सुखसंपन्नतेचा काळ सुरू होतोय. नवीन जबाबदाऱ्या मिळतील, आनंद होईल. आज राशीकरता शुभ रंग हिरवा आणि शुभ अंक 9.
सप्तशती पाठामधील अध्याय 5 आपण आज वाचावा, सुख प्राप्ती होईल. राशीचक्रातली पुढची रास कन्या रास. कन्या राशीकरता आजचा दिवस भरभराटीचा आणि आनंदाचा आहे. आज आपल्या राशीकरता शुभ रंग भगवा आणि शुभ अंक 2 आहे. आज आपण नमो देव्यै महादेव्यै शिवायै सदनं नमः नमः प्रकृत्यै भद्रायै नियता प्रणतासुताम हा मंत्र 21 वेळा म्हणा, आनंदाची प्राप्ती होईल, अनुभव घ्या. राशीचक्रातली पुढची रास तुला रास. तुला राशी करतात आजचा दिवस हा वेगळा अनुभव देणारा असणार. आपल्या राशीपैकी जे कोणी कीर्तनकार, डॉक्टर किंवा पोलीस याच्याशी निगडित व्यावसायिक असतील त्यांना उत्तम अशा प्रकारचं ग्रहमान प्राप्त होईल, आनंद प्राप्त होईल. आपल्या राशीकरता शुभ रंग आहे लाल आणि शुभ अंक 4. आज आपण श्री गजानन जय गजानन हा मंत्र 65 वेळा म्हणा, आनंदाची प्राप्ती होईल, अनुभव घ्या. राशीचक्रातली पुढची रास वृश्चिक रास. वृश्चिक राशीकरता आजचा दिवस हा समाधानाचा आहे आणि आनंदाचा आहे. आज उत्तम आवक झाल्यामुळे आपण समाधानी असाल. आपल्या राशीकरता आजचा शुभ रंग पांढरा आणि शुभ अंक 7 आहे. आज आपण श्री गजानन जय गजानन हा मंत्र 25 वेळा म्हणा, आनंदाची आणि सुखाची प्राप्ती होईल, अनुभव घ्या. राशीचक्रातली पुढची रास धनुरास. धनुराशीकरता आजचा दिवस छप्पर फाडके आनंद देणार आहे. आज आपल्या राशीकरता जे कोणी पोलीस क्षेत्रात आहेत त्यांच्याकरता किंवा संरक्षण क्षेत्रातले आणि पर्यटन व्यावसायिक उत्तम अशी संधी प्राप्त होईल, त्याचा आपण अनुभव घ्याल. आज आपल्या राशीतील आनंदाचा एक दिवस आहे. आपल्या राशीकरता शुभ रंग भगवा आणि शुभ अंक 6. आज आपण नमो सूर्यदेवाय नमः हा मंत्र 41 वेळा म्हणा, आनंद प्राप्त होईल. राशीचक्रातली पुढची रास मकर रास. मकर राशीकरता आजचा दिवस हा सुखमय, आनंदमय आणि चैतन्याचा. आपल्यापैकी जे कोणी इंजिनियर असतील किंवा जे कोणी पोलीस असतील किंवा फोटोग्राफी क्षेत्रात असतील त्यांच्याकरता आज आनंदमय कालखंड आहे. नवीन संधी मिळतील, अनुभव घ्याल. आपल्या राशीकरता शुभ रंग पिवळा आणि शुभ अंक 5 आहे. आज नमो देव्यै महादेव्यै शिवायै सदनं नमः नमः प्रकृत्यै भद्रायै नियता प्रणतासुताम हा मंत्र 21 वेळा म्हणा, आनंद प्राप्त. राशीचक्रातली पुढची रास कुंभ रास. छप्पर फाडके आनंद देणारा आजचा दिवस. आज आपल्या राशीपैकी जे कोणी पौरोहित्य तसंच कलावंत किंवा कीर्तन पेशात निगडित आहेत त्यांच्याकरता उत्तम ग्रहमान आहे, उत्तम कालखंड आहे. आज आपल्या राशीकरता शुभ रंग आहे निळा आणि शुभ अंक 2. आज आपण जय गजानन श्री गजानन हा मंत्र 22 वेळा म्हणा, आनंदाची प्राप्ती होईल, अनुभव घ्या. राशीचक्रातली पुढची रास मीन रास. मीन राशीकरता आजचा दिवस हा सुखमय आणि आनंदमय आहे. आज विविध क्षेत्रामध्ये सहभागी असणाऱ्या लोकांकरता उत्तम ग्रहमान आहे. विशेष करून राजकीय क्षेत्र, ॲडव्होकेट किंवा वकील आणि शिक्षकी पेशा या सर्वांना आनंदमय ग्रहमान आहे, याचा आपण लाभ घ्या. आपल्या राशीकरता शुभ रंग पांढरा आणि शुभ अंक 3. आज आपण
सप्तशती पाठामधलं कीलक स्तोत्र म्हणावं, आनंदाची बरसात होईल. मंगलमूर्ती मोरया, आज संकष्ट चतुर्थी. संकष्ट हरण करणारा म्हणजे संकट हरण करणारा, विघ्नहर्ता, सुखकर्ता, ज्ञानदाता, लंबोदर, अनेक नावानं आपण महागणपतींची पूजा करतो, महागणपतीला वंदन करतो. विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते. कोणत्याही प्रकारची विघ्न ज्यावेळेला येतात त्यावेळेला आपण गजाननांची प्रार्थना करतो. नव्हे नव्हे तर कोणत्याही कार्याच्या सुरुवातीलाच कार्यामध्ये कुठलंही विघ्न येऊ नये म्हणून देखील गजाननांची, गणपतीची आपण पूजा करतो. गणरायांच्या पूजेचा सगळ्यांना आवडणारा श्लोक वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, म्हणजे हे महागणपती आणि कोटी सूर्यांप्रमाणे तेज असणाऱ्या गणराया, तुला मी वंदन करतो, मी तुझी प्रार्थना करतो. निर्विघ्नम कुरु मे देव, माझं प्रत्येक कार्य हे निर्विघ्नपणे पार पडू दे. सुखमय आनंदमय असं माझं प्रत्येक कार्य होऊ दे, अशी आपण गजाननांजवळ प्रार्थना करतो. आपण आज कैलास पर्वतावर घडलेली एक घटना पाहणार आहोत. कैलास पर्वतावरती भगवान महादेवांनी एक उत्तम असा महाल बांधला आणि हा उत्तम महाल बांधल्यानंतर साहजिकच त्याचं वास्तुपूजन किंवा वास्तुशांती करण्याची वेळ आली. दशानन रावण हा भगवान महादेवांचा परमभक्त आणि स्वतः वेदशास्त्र संपन्न असल्यामुळे महादेवांनी लंकेमधून रावणाला पौरोहित्याकरता पाचारण केलं. रावणानं उत्तम तो विधी यथासांग केला, उत्तम पूजन केलं आणि अत्यंत उत्तम झालेल्या त्या पूजनानंतर भगवान महादेव प्रसन्न झाले. रावणाच्या मंत्रोच्चारांनी तो कैलास पर्वत भारून गेला. भगवान महादेवांना झालेला अद्वितीय आनंद, रावणांना त्यांनी वंदन केलं. का? तर पौरोहित्य केलं म्हणजे गुरुजी म्हणून, आणि गुरुजी झाल्यामुळे साहजिकच त्या कार्यक्रमाची दक्षिणा किंवा मोबदला देण्याचा ज्या वेळेला प्रसंग आला त्यावेळेला भगवान महादेवांनी सपत्निक त्याला नमस्कार केला आणि दक्षिणा किती म्हणून विचारली, काय म्हणून विचार. रावण म्हणाला, देवाधिदेवा महादेवा, आपण या कार्यक्रमाकरता मला बोलवलं हेच अतिशय उत्तम आहे आणि त्यामुळे मला आपण दक्षिणा देऊ नका. तुम्ही मला इथे बोलवणं, माझे मंत्र ऐकणं हाच माझ्याकरता गौरव आहे, हीच माझी दक्षिणा. भगवान महादेव म्हणाले, अरे बाबा, जरी तू असं म्हणत असलास तरी तू माझ्यावरच्या भक्तीमुळे हे म्हणतोयस, पण काहीतरी तुला दक्षिणा दिल्याशिवाय हा माझा विधी पूर्ण होणार नाही आणि त्यामुळे दक्षिणेसाठी तू मला काय हवं ते माग. तो रावण जरी विद्वान होता तरी सुद्धा तो राक्षसी वृत्तीचा होता आणि त्यामुळे रावणानं विचार केला, पुन्हा पुन्हा नाही म्हणाला, पण तरीसुद्धा भगवान महादेवांनी त्याला जणू काही विनवणीच केली की दक्षिणा घेतल्याशिवाय मी तुला जाऊन देणार नाही. रावणानं काय मागावं? रावण विद्वान होता तरीसुद्धा अहंकारी होता. तो अशा प्रकारच्या कोणत्या गोष्टी मागेल असं भगवान महादेवांना वाटलं नव्हतं, पण आपणच विचारलं आणि आपणच
त्याला मागायला सांगितलं, रावणानं चक्क पार्वतीला मागून घेतलं, देवादि देवा तुमची भार्या मला तुम्ही द्या. भगवान भोलेसाम महादेव यांनी पार्वतीला त्याच्याकडे दिली. पार्वती ही अत्यंत सुंदर, पार्वती अत्यंत नाजूक, आणि अशा या पार्वतीला चालताना त्रास होऊ नये म्हणून रावणानं तिला आपल्या खांद्यावरती बसवलं आणि तिला तो लंकेकडे घेऊन जायला निघाला. पार्वती अत्यंत क्रुद्ध झाली, आपले पती काय करतायत हे तिला कळेना. पार्वती जायला तयार होत नव्हती, पण आपल्या पतीची आज्ञा आणि पतीवर प्रचंड क्रुद्ध झालेली ती पार्वती त्यांच्या रावणाच्या खांद्यावरती बसली आणि रावण तिला घेऊन झपाझप निघाला. इकडे भगवान महादेवांना आपण काय केलं हे कळलेलं आहे, आपली चूक कळली आहे, पण त्या चुकीचं समर्थनही करता येत नाही आणि चुकीबद्दल क्षमाही मागता येत नाही अशी त्यांची विचित्र अवस्था झाली. पार्वती म्हणजे साक्षात जगन्माता कैलास पर्वतावरून रावणाकडे निघाली म्हटल्यावर सगळ्या पृथ्वीमध्ये सगळ्या ऋषीगणांमध्ये भयकंप निर्माण झाला. सगळेजण हादरले, भगवंतांनी हे काय केलं. माता अन्नपूर्णा अपर्णा पार्वती म्हणजे साक्षात जागृती, साक्षात शक्ती. ही शक्ती जर का दैत्यांकडे गेली म्हणजे शक्तीवरती दैत्यांचा अंमल झाला तर संपूर्ण पृथ्वी नष्ट होईल, चराचराचा नाश होईल हे सगळ्या देवदेवतांना ऋषीगणांना पुढे चित्र दिसायला लागले. काय करावं काही समजेना. समस्त ऋषीगणांनी कार्तिकेयाला सांगितलं. कार्तिकेय सुद्धा वडिलांवरती क्रुद्ध झाला, पण कार्तिकेयानं मातेचा चेहरा बघायचा नाही असा नियम केला होता, त्यामुळे तोही पुढे सरसावला नाही. कैलास पर्वतावरती हाहाकार उडाला, पार्वती मातेला रावण घेऊन चाललाय आणि सगळेजण एकमेकाला सांगतायत, पण प्रत्येकाला रावणाचं भय वाटतं. जर का पार्वती मातेला सोडवून आणायची तर भगवंताच्या आदेशानं ती चाललेली आहे, त्यामुळे भगवंतांनी दिलेला आदेशही मोडला जाईल, तोही भगवंतांचा शाप मिळेल आणि रावणाशी युद्ध करायला लागलं तर मृत्यूच समोर आहे. अशा दोन्ही अवस्थेमध्ये निघालेला पण पार्वती असहाय आहे आणि ह्या पार्वतीनं काय करावं. अत्यंत क्रुद्ध झाली आहे, कोपित झालेली आहे, परंतु आपल्या पतीनंच दिल्यामुळे तिला कोणाजवळ आपलं गाराण घालायचं कळेना. समस्त ऋषींची, समस्त देवदेवतांची अत्यंत मानसिक कोंडी झाली, कोणाला सांगावं. तेवढ्यात बाल गणपती तिथे खेळत होता आणि या गणपतीला सगळ्यांनी सापडं घातलं. गणपती जवळ सगळेजण आले आणि देवा गणपते तू विघ्न हरतायस, तू विघ्नांचा नाश करतोस आणि तू कार्यारंभी तुझं पूजन आम्ही करतो आणि त्यामुळे ह्या कार्यामध्ये हे विघ्न आलेलं आहे. जणू काही तुमच्याकडे हा उत्तम विधी पार पडला, पण त्याची सांगता अशा भयानक गोष्टीनं होईल याची कोणालाच कल्पना नव्हती. सगळे ऋषीगण तिथे जमलेले होते, सगळ्यांना वाईट वाटलं, पण काही करू शकत नाही. गणपती म्हणाला, काळजी करू नका, याच्यावरती मी उपाय शोधतो. आणि गणपतीने एका ब्राह्मण सुकुमाराचं रूप घेतलं. गणपती त्या रावणाच्या दिशेनं, ज्या दिशेनं रावण चाललाय त्याच्या विरुद्ध दिशेनं गणपती रस्त्यामध्ये येऊन उभा राहिला आणि गणपतीनं विचारलं की कोण आहे, आपण कोण आहात. तो म्हणला, मी रावण आहे, मी दशानन आहे, मी लंकेचा राजा आहे, आपल्या खांद्यावरती बसली ती कोण आहे. पार्वती त्या ब्राह्मण वेशातल्या गणपतीला ओळखू शकत नव्हती, परंतु तिच्या साधारण लक्षात आलं की हा कुणीतरी माझं रक्षण करायला आलेला आहे. रावणानं त्याच्याशी अद्वातद्व भाषण करायला सुरुवात केली, तू कोण आहेस, तुला बोलायचं कारण काय, तू मला का विचारतोयस. मी माझ्या मार्गानं निघालोय. गणपती त्याच्या बरोबर ती चालतोय आणि भगवान महादेवांनी मात्र तिला अट घातली होती. भगवान महादेवांनी मात्र रावणाला अट घातली होती की पार्वती नाजूक आहे, कोमल आहे, तिच्या पायांना
जमिनीचा स्पर्श झाला तर मात्र तिला तुला पुन्हा घेऊन जाता येणार नाही, कारण ती तिथून हलणार नाही. तिला जमिनीवर ठेवू नको, तिला कुठल्याही प्रकारच्या यातना होणार नाही. एवढं सांगितल्यामुळे खांद्यावर बसलेली पार्वती खाली ठेवू शकत नाही आणि तो अनंत प्रश्न विचारतोय. रावण क्रुद्ध झालेला आहे. रावण म्हणतोय, तुला काय करायचंय, तू मला का प्रश्न विचारतोयस? गणपती म्हणला, अहो ही कोण आहे, मला ही कोण आहे हे सांगा तरी तुम्ही. तो म्हणाला, अरे विश्वामध्ये जी सुंदर आहे, जी भगवान महादेवांची भार्या आहे, जिनं महादेवांकरता एकही पान न खाता तपश्चर्या केलेली आहे, आणि ती ही गौरी, ती गौरवर्णाची पार्वती तुला माहिती नाही, तू काय वेड्यासारखे प्रश्न विचारतोस आणि माझ्या रस्त्यामध्ये येऊ नकोस? तिला घेऊन मला लंकेला जायचं आहे. आता मात्र पार्वतीला त्या रस्त्यात आलेल्या ब्राह्मण पुत्रानं सांगितलं की तुम्ही आपला वेश बदला. आणि पार्वतीनं स्वतःचा वेश बदलायला सुरुवात केली. काय झालं, इकडे रावण कौतुक करतोय, ही अत्यंत सोज्वळ आहे, स्वरूप आहे, उत्तम आहे, चाफेकळी नाक आहे, उत्तम असे कान आहेत, मृग नयन आहेत. आणि बघता बघता पार्वतीचे विद्रूप असे डोळे झाले, बडबटीत डोळे झाले. पार्वतीच्या केसामधल्या जटा वाढायला लागल्या, तिचं नाक लांब सडक झालं, त्याच्यामधून विविध प्रकारचे द्रव पाझरत आहेत, अंगाला विविध प्रकारच्या जखमा झालेत. असं स्वरूप त्या रावणाच्या खांद्यावरच्या पार्वतीचं झालं. आणि ब्राह्मण वेशातला गणपती त्याला म्हणतोय, काय सांगता तुम्ही, तुझ्या खांद्यावरती सुस्वरूप अशी स्त्री आहे, अहो हे जर रूप बघितलं, अरे पण वेड्या मला तिचं रूप दिसणार कसं, मी तिचं रूप पाहणार कसं? मी तिचं जर रूप पाहिलं तर तिला मला रूप पाहण्याकरता खाली ठेवावं लागेल, कारण ती वरती आहे. आणि बाजून एक शांत संत लई झरा वाहत होता. तो झरा ओहळ स्वरूपातला बघितला आणि खांद्यावरची पार्वती कशी आहे बघण्याकरता रावणानं तिला तिथे त्या पाण्यामध्ये बघितलं प्रतिबिंब. आणि ती अत्यंत विद्रूप अशी पार्वती बघून तो भयभीत झाला आणि तिला खाली ठेवलं. खाली ठेवलं ती आता मात्र ती मूळ स्वरूपात आली आणि तिनं सांगितलं, कपटानं मला नेत होतास, मी येणार नाही. गणपतीनं रूप दाखवलं, रावण पाय आपत चरफडत निघून गेला. आता मात्र भगवान महादेवांना तिची फार मोठी समजूत घालून तिला आणावी लागली. आणि अशा प्रकारचा संकटाचं हरण करण्याचं काम या महागणपतीनं केलं. आजचा चतुर्थीचा दिवस गणपतीचा एक उत्तम श्लोक म्हणूया आणि आजच्या दिवसाची सांगता करूया. नितांत कांत दंत कांतिमंत कांतिकात्मजम अचिंत्य रूपमंतहीन मंतराय कृंतनम रुदंतरे निरंतरं वसंतमेव योगिनां तमेकदंतमेव तं विचिन्तयामि संततं मंगलमूर्ति मोरया. आज दिनांक 21 फेब्रुवारी 2022, वार सोमवार, माघ कृष्ण पंचमी. आज औदुंबर पंचमी असंही मानलं जातं. श्रीकृष्ण सरस्वती जयंती कोल्हापूर, हा आजचा पवित्र दिवस.